शिर्डीतील साई बाबांच्या तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला बुधवारी काकड आरतीने सुरुवात झाली आहे. परंपरेप्रमाणे साई मंदिरातून साईंची प्रतिमा वीणा आणि पोथीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक द्वारकामाईत पोहोचल्यानंतर साई चरित्राच्या अखंड पारायणास सुरुवात झाली असून हे पारायण गुरुवार सकाळपर्यंत सुरू राहील. साई मंदिरासमोर द्वारकामाई मंडळाच्या वतीने भव्य श्रीराम प्रवेशद्वार देखील उभारले आहे. अयोध्येमधील राम मंदिरासाठी चंद्रपुरातून सागवान रवाना झाले आहे. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठाची निवड झाली आहे. सागवान काष्ठ बल्लारशा येथील वखारीमध्ये ठेवण्यात आले होते. आता तिथून ते अयोध्येकडे रवाना झाले आहे. रामलल्लाचे दर्शन आता आकाशातून देखील होणार. रामाची नगरी असलेल्या अयोध्या येथे येणाऱ्या राम भक्तांना योगी सरकारने आणखी एक मोठी भेट दिलेली आहे. अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांना आता हेलिकॉप्टरमधून अयोध्या नगरी पाहता येणार आहे. उत्तर प्रदेश पर्यटन विभाग अयोध्येत सर्वोत्तम सुविधा सुरू करणार आहे. हेलिकॉप्टर सुविधेची देखभाल करणारे पर्यटन विभागाचे अधिकारी रविकांत यांनी या संदर्भात माहिती दिली. नामिबियातून भारतात आणलेल्या एका चित्तीनीने चार बछड्यांना जन्म दिल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुधवारी दिली. भारताच्या वन्यजीव संरक्षण इतिहासातील ही एक महत्वाची घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धशक्तीपीठ असलेलं सप्तशृंगी मंदिर आता नवं रूप घेणार. भाविकांच्या योगदानातून 8.5 कोटी रुपये खर्च करून भव्य मंदिर साकारण्यात येणार आहे. 22 एप्रिलला या कामाचा शुभारंभ देखील होईल. साडेतीन शक्तीपीठातील अर्धपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी गडावर गुरुवारपासून चैत्र उत्सव सुरू होत आहे. सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता खासगी चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. भाविकांना गडावर जाण्यासाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड याच्या जोडणीला आता मुदतवाढ मिळालेली आहे. 30 जून 2023 पर्यंत आधार कार्ड पॅन कार्ड जोडता येणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा मिळणार. मुंबईमध्ये 31 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत 15% पाणी कपात होणार आहे. जलबोगद्याच्या कामासाठीही पाणी कपात होत असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. सर्वांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आलं आहे. मावळ तालुक्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील पांडवकालीन स्वयंभू प्रकट झालेल्या शेलारवाडी ग्रामदैवत श्री अमरदेवी मातेच्या यात्रेनिमित्ताने देवीला द्राक्षाची आरस करण्यात आली. यावेळी आकर्षक फुलांची सजावट केल्याने मंदिरात द्राक्षे आणि फुलांचा सुगंध दरवळत होता. अमरदेवी मातेच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली असून पिंपरी चिंचवड तळेगाव देहू रोड आणि लोणावळा परिसरातून भक्त दर्शनासाठी येत असतात. लाल कांदा बाजारभाव प्रश्नी हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रथमच नाफेड मार्फत लाल कांद्याची खरेदी सुरू करण्यात आली होती. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर लासलगाव येथील नाफेडच्या शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या केंद्रावर सुरू असलेली खरेदी बंद करण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये 2019 साली जानेवारी ते जुलै या कालावधी दरम्यान झालेल्या स्वस्त धान्य घोटाळ्याप्रकरणी पात्र रक्कम न भरल्याने तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 मध्ये 3 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा स्वस्त धान्य घोटाळा हिंगोली जिल्ह्यात झाला होता.
वृद्ध महिलेच्या घरात घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपीला देवनार पोलिसांनी अटक केलेली आहे. साहिल खान वय 22 असं या आरोपीचं नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. महिला घरात एकटी असताना या आरोपीने घरातील 9.5 लाखांचे दागिने चोरले होते. यातील 8.5 लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरातील कार्यक्रमात तबला वादन केलं. कोल्हेंचं तबला वादन बघून श्रोते चकित झाले होते. अहमदनगरच्या निंबळक बायपास रोडवर भीषण अपघात घडला. 3 वाहनांच्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय. 12 जण यात जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहे. पनवेलमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. स्नेहल पाटील यांच्यावर बुधवारी रात्री गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. महत्वाचं म्हणजे बांधकाम व्यावसायिकेवर गोळीबार करण्याची ही एकाच महिन्यातील दुसरी घटना आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वडिलांनीच मुलाची हत्या करण्याचं एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे. मुलाच्या हत्येनंतर वडिलांनी आत्महत्या केली. पत्नीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हत्या आणि आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पारनेर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वादाचे पडसाद नाशिकमध्ये देखील उमटले आहे. आम्ही सारे सावरकर या आशयाचे फलक लावले. हे शिवसेनेकडून नाशिकमध्ये फलक लावण्यात आले. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत जाणारे खरे गद्दार असा उल्लेखही या फलकांवर करण्यात आलाय. त्यामुळे नाशिकमध्ये सावरकरांविरुद्ध शिवसेना आणि उद्धव गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक दावा केलेला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकाची हत्या झाली असा दावा मोहित कंबोज यांनी केलेला आहे. मोहित कंबोज यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. मयत व्यक्ती अनंत करमुसे मारहाण प्रकरणातला आरोपी असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. सनद रद्द झाल्याच्या विरोधात सदावर्ते आता मैदानात उतरणार. एसटी संपात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांचे हे ते वकील होते. वकिलाच्या वेशात ॲडव्होकेट सदावर्ते हे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या विरुद्ध आता सदावर्ते हे उच्च न्यायालयात धाव घेणार. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये बाधित होणारी घरं इमारती धार्मिक स्थळं जमीन ध्वस्त करून महामार्गाचे बांधकाम करण्यात आले. मात्र महाड तालुक्यातील वहूर येथे उडाणपुला लागत असलेल्या दर्ग्याला अभय देण्यात आला. या दर्ग्याविरोधात मनसे आक्रमक झाली असून महामार्गाच्या मध्ये येणारा हा दर्गा जमीन ध्वस्त करण्याची मागणी मनसेकडून होत आहे. शासनाने नोकर भरतीमध्ये कंत्राटी पद्धतीचा निर्णय घेतलाय. हा निर्णय निंदनीय आणि चुकीचा असून याच माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांची शासन ही फसवणूक करत आहे.
तर हे सरकार बेरोजगार तरुणांसाठी चुकीचे निर्णय घेत असल्याने जनतेच्या हितासारखा असा कुठलाही निर्णय प्रशासनाने घेतलेला नाहीये, याचाच विरोध करण्यात आला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शासनाच्या पत्रकांची होळी करण्यात आली। उद्धव गटाचे माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारे अनधिकृत बॅनर मनपा कर्मचाऱ्यांनी काढल्याच्या रागातून त्यांना ही मारहाण करण्यात आली। छत्रपती संभाजीराजे यांनी आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आरोग्य विभागाचा बोजवारा उघडकीस आणला होता, त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी आपल्याच खात्यातील आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणाची सारवासारव केलेली आहे। त्या ठिकाणी एक ऑपरेशन थिएटरचे काम सुरू होते, आताही आपण जर जाऊन बघितलं तर अशी कुठलीही अस्वच्छतेची परिस्थिती नाही असे म्हणत आरोग्यमंत्री यांनी सारवासारव केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर झाले, डीवाय पाटील विद्यापीठाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली। विद्यापीठाच्या 17व्या पदवी प्रदान सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला। डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मी यापूर्वीच डॉक्टर झालोय, छोटी मोठी शस्त्रक्रिया करतच असतो। डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मिश्किल टिप्पणी केली। डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। यापूर्वीच डॉक्टर झालोय, छोटी मोठी शस्त्रक्रिया करतच असतो या शब्दात मुख्यमंत्र्यांनी मिश्किल टिप्पणी केली। आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, राष्ट्रवादी पुणे पोलीस आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आलेली आहे। शरद पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे। भाजपा खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय। मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पुण्यात भाजपाची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता। पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती। खासदार गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीतल्या विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार संपन्न झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे। गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते अशा शब्दात त्यांनी शोक व्यक्त केला। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने आणि पुण्याने भाजपाचा मातब्बर नेता गमावलाय असं म्हणत मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला। गिरीश बापट यांच्या निधनानंतर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची कामं करण्याची पद्धत अतुलनीय असल्याचे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। पुण्याच्या विकासात बापट यांचा मोलाचा वाटा असल्याचंही ते म्हणाले। तसेच त्यांच्याबरोबर काम करतानाचे अनुभवी फडणवीस यांनी सांगितले। यावेळी फडणवीस यांना अश्रू अनावर झाले। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे। पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असल्याचं शरद पवार म्हणाले।
पुण्यातील भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी शरद पवार पुण्यात पोहोचले, त्यामुळे शरद पवार यांची मुंबईतील चेंबूर येथे होणारी सभाही रद्द करण्यात आली. मुंबईच्या चेंबूर येथे शरद पवार यांची बुधवारी सभा होणार होती, ती सभा आता रद्द झाली.